नमस्कार मित्रांनो आजच्या या प्रकरणामध्ये आपल्याला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि की डिस्ट्रिक्ट सुप्रीम डिस्ट्रिक्टेंडंट ऑफ पोलीस या संदर्भात त्याची काय भूमिका असते त्याची निवड कुठून होते या संदर्भात आणि तो कोणकोणत्या स्तरावर जाऊन कार्य करत असतो या सर्व बाबीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावायचा आहे मित्रांनो ऑफ पोलीस हा जो आहे जिल्ह्यामध्ये हा सर्वोच्च स्थान असलेला दिसून येतो आणि हा सर्वोच्च स्थान पोलीस प्रशासनातला असलेला दिसून येतो आता जो जिल्हा पोलीस प्रशासनात जिल्हा पोलीस अधिक अधीक्षक जे आहे ते त्या अधीक्षकाच पद अत्यंत महत्वाचं असलेला दिसून येतो तो, तो जिल्ह्याच्या संपूर्ण पोलीस दलाचा एक विशिष्ट प्रकारचा प्रमुख असतो आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा त्याच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही कार्य करत असते पोलीस अधीक्षक हा भारतीय पोलीस सेवेतून म्हणजे त्याला काय म्हणायचं आयपीएस आयपीएस असलेला असलेला एक कर्मचारी असतो आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून या पदासाठी निवड होत असते पोलीस अधीक्षकाच्या मदतीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपनिरीक्षक निरीक्षक उपनिरीक्षक त्याचबरोबर हवालदार पोलीस पाटील शिपाई असा प्रकारच्या यंत्रणा जे की आपण मागच्या पिरियड मध्ये आपण बघितलेल्या आहेत त्या संबंधात असलेली परत आणखी मी या ठिकाणी त्याची चर्चा करू इच्छित नाही आणि तो अतिशय अं समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने राखता येईल हा कटाक्षान तो त्या ठिकाणी का काय करत असतो प्रयत्न करत असतो मित्रांनो साधारणतः एक जिल्ह्यामध्ये वीस ते तीस पोलीस ठाणे असतात था। बघा थोडं ध्यानत राहू द्या सगळ्या गोष्टी एका जिल्ह्यामध्ये वीस ते तीस पोलीस ठाणे असतात था। आणि जिल्ह्यात साधारणतः चारशे ते एक हजार हत्यारी पोलीस शिपाई सुद्धा असतात हत्यारी म्हणजे काय ज्यांच्याकडे हत्यार असतात ज्या मोठमोठ्या गन्स असतात ना त्याला म्हणायचं आणि पोलीस दलाची रचना सांगितली आपण ही थोडक्यामध्ये पाहिलेली आहे आणि त्या रचनेनुसार पोलीस ठाण्याच्या लहान मोठ्या आकारानुसार क्रमांक तीन चार पाच व सहा हे अधिकारी या ठिकाणी कार्य करत असलेले दिसून येतात आणि हा पोलीस प्रशासनाला यांची मदत ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मिळत असते हे सुद्धा पाहणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनातील इतर ज्या काही नेमणूक आहेत व त्यांच्या अधिकारात कार्य करणारे जे काही अधिकारी असतात व कर्मचारी वर्ग यांची संख्या देखील फार मोठी असलेली या ठिकाणी दिसून येते थोडक्यात असे म्हणता येईल की जिल्ह्यात पोलीस अधीक्षक हा जिल्हाधिकारी एवढाच महत्वाचा अधिकारी असलेला हा या ठिकाणी दिसून येतो आणि जिल्ह्यातील तीन श्रेष्ठ अधिकाऱ्यापैकी तो एक अधिकारी असतो हे मात्र निश्चित आहे जिल्हा पोलीस प्रशासनातील त्यांची भूमिका त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट होते त्यांची काही कार्य आपल्याला या ठिकाणी पाहावायचे आहेत किंवा या ठिकाणी बघावायचे आहेत आता पहिले कार्य जर बघितलं गेलं की पोलीस जिल्हा पोलीस यंत्रणेचा मुख्य नियंत्रक म्हणून त्याची या ठिकाणी काय केले असते मग ह्याचं कार्यालय कुठं असतं जिल्ह्याच्या ठिकाणी असत जे लातूरचं जर बघितलं गेलं ला तर लातूरचा आंबेजुगाव रोडवर हा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीसचा कार्यालय त्या ठिकाणी असलेला दिसून येतो आणि हा जो काही सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस आहे हा त्या ठिकाणी बसून जिल्ह्यातील असलेली जी काही कायदा आणि सुव्यवस्था आहे ही सुव्यवस्था त्या ठिकाणी सांभाळत असलेलं दिसून येत दिसून येत त्याचबरोबर जिल्हाधिकारी बरोबर जिल्ह्यातील शांतता राखणारा अधिकारी हा त्या ठिकाणी म्हणून हा गणला जातो मित्रांनो हे जे काही सर्व कार्य आहेत हे पोलीस जिल्हा जिल्ह्याचा जे काही ऑफ पोलीस आहे तिथपासून ते पार पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत यांची सर्व कार्य एकच का असतात त्यासाठी सर्व कार्याचा मी एका सर्व या अधिकाऱ्याच्या कार्याची अं जी काही ही पद्धती आहे ही कार्यपद्धती मी एकाच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ह्याची सर्व कार्य जर त्या तुम्ही लिहिलीत तरी त्या ठिकाणी ते चालतं आणि त्याला मार्से मिळत असतात आता जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने करायचं काही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रत्येकच जिल्ह्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये जे जेवढे अनेक जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचा जर विचार केला गेला तर गुन्हेगारीचं स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की आपल्यातली असलेली जी काही शांतता आहे ही शांतता अतिशय भंग पावलेली दिसून येते आणि अशा भंग पावलेल्या शांततेमध्ये त्याला कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल कशा कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल या सर्व गोष्टीचं भान या सर्व गोष्टीची आकलन शक्ती ही वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी असते म्हणून पोलीस प्रशासनामध्ये जिल्हाधिकाऱ्याचं महत्व ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसलेला दिसून येतो असलेला दिसून येतो त्यानंतर आहे गुन्हेगारीला आळा घालणारा अधिकारी ज्या ठिकाणी गुन्हेगारी किती कि कि प्रकारचे असतात हे दोन प्रकारचे गुन्हे असतात एक अं पोलीस गुन्हा आणि एक आहे सिव्हिल गुन्हा या दोन्ही गुन्ह्यांना आळा घालणारा हा कर्मचारी असतो आणि गुन्ह्याचे स्वरूप हे वेगवेगळे असतात गुन्ह्याचे प्रकार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात जे मी कालच्या पिरियड मध्ये तुम्हाला सुद्धा सांगितलं आहे चोरी आहे डाका आहे खून आहे मर्डर आहे रेप आहे त्याच्यानंतर छेडछाड आहे त्याच्यानंतर एखाद्याचे मानहानी आहे त्यानंतर एखाद्याच्या असलेल्या खुनावर अन्याय अत्याचार आहे अपमानास्पद बोलणं हे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत आणि गुन्ह्याला आळा घालण्यासाठी या ठिकाणी गुन्हेगारी आळा घालण्यासाठी या कर्म हा जो काही कर्मचारी आहे आपल्या अधिकाराखाली जे काही इतर कर्मचारी असतात त्या इतर कर्मचाऱ्यांना तो काय करत असतो आदेश देत असतो निर्देश देत असतो ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची असलेली जी काही बातमी आहे ही बातमी जी अं ऑफ पोलीस जी आहे uh, त्या सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलिसला काय करत असतात ते देत असतात आणि हा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस त्या ठिकाणी काय करत असतो त्या ठिकाणी गुन्ह्याचं स्वरूप काय आहे हे बघत असतो समजा एखादा एखादी महिला आहे आणि एखादी महिला आहे आणि त्याला कशाच्या संदर्भात समजा दहेजच्या संदर्भात किंवा हुंड्याच्या स्वरूपा प्रकारामध्ये जर त्याच्या सासू सासऱ्याकडनं जर काय जर काय होत असेल जाच जुलूम किंवा काय जर होत असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा त्याच्या गुन्ह्या जे आहे ते गण गुन्ह्याचं स्वरूप पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर कारण त्या ठिकाणी जे काही गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी जे काही गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याचं स्वरूप पाहिलं जातं पहिल्यांदा त्यांना कस्टडीमध्ये घेतलं जातं आणि कस्टडीमध्ये घेतल्याच्या <जातो>, नंतर त्याही महिलाला विचारपूस केली जाते त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सासू सासऱ्यांना पण विचारपूस केली जाते आणि सासू सासऱ्यानं विचारपूस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना अरेस्ट केल्याच्या नंतर त्यांच्यावर चौकशी त्या संदर्भात असलेले आणि इतर जे काही गुन्हेगार असतील आणि तो गुन्हा करून जर फरार झालेले असतील तर त्या प्रकारच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्या ठिकाणी का पक... काय केलं जातं पकड वारंट हा काय केला जातो सोडला जातो त्यांच्यावर गुन्हा हा दाखल करून त्यांना काय करत असतो काय करत असतात त्यांना पकडतात आणि पकडत असताना स्वतः पोलीस पोलिस ऑफ पोलीस जात असतो का नाही तर ऑफ पोलीस म्हण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही तर त्याच्या अंडर जे काही असतील जे काही पोलीस अधिकारी असतात पोलीस कॉन्स्टेबल असेल निरी निरीक्षक असेल अधीक्षक असेल किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस अधिकारी असतात हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जाऊन हवालदार असेल कॉन्स्टेबल असेल असे वेगवेगळे त्यांच्याकडनं ही काम काय करून घेतात काम कामे करून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात कारण तो आय एस दर्जाचा अधिकारी असल्यामुळे तो त्या ठिकाणी काय करत असतो केवळ नियंत्रण रुह कंट्रोल कंट्रोल करण्याचा काय करत असतो तो प्रयत्न करत असतो म्हणून त्याची एक भूमिका अतिशय महत्वाचा असलेला महत्वाची असलेली त्यामुळे पुढं चालून असं की गुन्ह्याचा तपास लावणारा मुख्य अधिकारी कारण तो धशीला लावत असतो प्रत्येक गोष्ट तो काय करत असतो धशीला लावत असतो आणि प्रत्येक गोष्ट धशीला लावत असल्या असताना ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे एकवा एव्हा एखादी अं कुठंतरी घरफोडी झालेली आहे किंवा एखाद्या अं दुकानदाराची दुकान लुटलेली आहे किंवा दुकानदाराची किंवा दुकान एखादी जाळून टाकलेली असेल कारण संकट हे दोन प्रकारचे असतात एक नैसर्गिक संकट आणि एक दुसरं आहे मानवनिर्मित मानवनिर्मित संकट म्हणजे या ठिकाणी कसल्या पद्धतीने ह्या गोष्टी घट घटना ह्या घडलेल्या आहेत या संदर्भात ते काय करत असतात ते कार्य करत असलेले दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तपास गुन्ह्याचा तपास लाव गुन्हा का घडत असतो हा या मागच पहिल्यांदा आपलं त्याच विवेचन करणं हे गरजेचं आहे गुन्ह्याचं स्वरूप काय गुन्हा कसा घडतो बघा तुम्हाला सांगतो गुन्हा हा पहिल्यांदा कोणताही व्यक्ती हा जन्मत गुन्हेगार म्हणून येतो का जन्मातून आपल्या आईच्या उदरातून ज्यावेळेस तो अं निर्माण होत असतो ही दुनिया पाहत असतो त्यावेळेस तो गुन्हेगार म्हणून येतो का तर त्या गुन्हेगाराला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याला त्याची असलेली जी काय मजबुरी आहे हे मजबुरी काय करत असते त्याला गुन्हा करण्यासाठी त्या ठिकाणी हे लावत असते कारण कोणताही व्यक्ती हा जन्मत चोर असू शकत नाही किंवा त्या ठिकाणी गुन्हेगार असू शकत नाही विद्यार्थी आतंकवादच्या संदर्भात मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती की कोणतीही व्यक्ती आता आता आतंकवाद कशासाठी ब जे काही आतंकवादी जे काही लोक आहेत त्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला सांगतो मी मॅक्झिमम हे कर्मचारी हे लोक हे इंजिनियर्स लोक आहेत ज्यांना या ठिकाणी नोकरी मिळाली नाही अशा प्रकारची लोक आतंकवादीकड जात असतात आणि त्याला ते सपोर्ट करत असतात आणि त्या ठिकाणी क्षड यंत्र कशा पद्धतीनं रचायचं एका नियतकालिकेमध्ये मी वाचलेलं होतं आणि ते नियमित कामामध्ये वाच वाचल्यामुळं मी तर खूपच परेशान झालो अरे बापरे हे पण होतं का म्हणून म्हणजे त्या ठिकाणी असलेले केमिकल इंजिनियर्स असतात जे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निशियन असतात हे काय करत असतात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आतंकवादी संघटनेला ते काय करत असतात शह देत असतात आणि त्या ठिकाणी ते, ते प्रवेश प्रवेश करत असतात आणि आतंकवाद कशा पद्धतीनं हे करायचं परंतु मित्रांनो हे जरी झालं तर त्याला विरोध करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे आपल्याकडे पोलीस प्रशासन यंत्रणा आहे आणि पोलीस प्रशासन यंत्रणा काय करत असते या ठिकाणी त्या गुन्ह्याचा तपास त्या ठिकाणी लावत असते म्हणजे आपण क्राईम क्राईम तुमच्या घरी टी व्ही जर असेल टीव्ही असेल म्हणायची गरज नाही तुमच्याकडे टी व्ही असणारच आहे तर त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर केवळ असेल तर दोन मालिका तुम्ही बघत असताल क्राईम ब्रांच आणि क्राईम रिपोर्टर त्याचबरोबर सी आय डी आणि सीबीआय ह्या जे काय हे काही आहेत तुम्हाला सांगतो मी म्हणजे हे सीआयडी वाले कशा पद्धतीने काय करत असतात गुन्ह्याचा शोध कशा पद्धतीने घेतात ज्या ठिकाणी एखाद्या लेडीजचा केस पडलेला आहे केस पडलेला आहे आणि त्या केसावरून परत आणखीन त्याचं काय होतं डीएनए टेस्ट होतं आणि डीएनए टेस्ट झाल्याच्या नंतर हा डीएनए कुणाचा असेल त्याच्यानंतर तिथून ते काय होत असतात मग त्या का त्या गुन्ह्याचा शोध करत असतात आणि या वेळेमध्ये या टाइम मध्ये या अलीकडच्या काळामध्ये तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे मॉडर्न इंडिया हा झालेला असल्यामुळे या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे काल परवाच आमच्या अं या ठिकाणी ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी दोन चोर आलेले होते आणि चोर असताना त्या ठिकाणी एका महिलेने कॅमेरा लावलेलं होतं आणि ते फोडत असताना ते त्यांनी तोंडावर बांधलेलं होत परंतु त्या कॅमेरामध्ये मा मात्र त्यांनी काय केलं ते काय झाले ते कॅमेरामध्ये त्यांनी त्यांची ते सेव्ह झालेला आहे आणि त्यांच्यानंतर ज्यावेळेस जा तिथे कॅमेरामध्ये पाहिलं गेलं त्यावेळेस चोरांच्या शकला तर काय दिसले नाहीत पण दोन चोर त्या ठिकाणी कुलूप फोडत फोडून आत मध्ये प्रवेश केलेला आहे लाईट लाव लावायला गेले पण ते लाईट काय लावली लागली नाही परंतु हे करत असताना त्याचबरोबर आपल्याच महाविद्यालयामध्ये आपल्याच महाविद्यालय महाविद्यालयाच्या प्राचार्याची चोरी झालेली होती त्यामध्ये काहीतरी आणि ती बी भर दिवसा झालेली होती मग त्या ठिकाणी आपण त्या साहेबांनी ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये हे केलं अं एफ आय आर दाखल केलं आणि एफ आय आर दाखल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस त्यांनी जे काही घेऊन गेलेलं होतं त्या चोरांना ते पकडण्यात आलं आणि जे काही ऐवज त्यांनी घेऊन गेलेला होता तो आयवेज त्या ठिकाणी त्यांनी मिळवून दिला मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात तुम्हाला सांगतो मी या प्रकारच्या गोष्टी सतत आणि नेहमी हे आणि आपण बिनधास्त वागत असतो बिनधास्त राहत असतो बिनधास्त सगळं कार्य करत असतो सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे करत असतात आज मुलीची जात आहे महिलांची जात आहे किंवा कोणाची वेळ तुम्हाला सांगतो आपण बिनधास्तपणे काय करत असतो प्रवेश प्रवास करत असतो प्रवास कशाच्या आधार करीत असतो जर तुम्ही जर का तुम्ही एखाद्या बस बसस्टँडवर गेलात आणि स्टँडवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी दोन ते तीन तरी कॉन्स्टेबल त्या ठिकाणी कशा लावलेले असतात त्या ठिकाणी हे लावलेले असतात कशासाठी लावले असतात मग पोलीस का दुसरं काही काम नाही का नाही तर त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये वाढती गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे मान मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तर गुन्हेगारीचं प्रमाण खूप कमी आहे तर बिहारच्या तुलनेमध्ये बिहारमध्ये तर तुम्हाला सांगतो भर दिवसा तुम्हाला सांगतो मी छेडछाडीचा प्रकार हा मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतात मध्ये सुद्धा तसंच आहे जा जाळपोळ करण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मी जी काही जी महिला होती आपली आंध्र प्रदेशामध्ये अतिशय आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्याला पुरस्कार मिळालेला होतं आणि त्या महिलाला तुम्हाला सांगतो मी तीन तुम्हाला सांगतो मी ती मादक मादक द्रव्य प्राशन करून त्या तीन महिलांनी त्या डॉक्टर्सवर अन्याय अत्याचार केला अर्थातच बलात्कार केला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरही केलं परंतु ज्या ठिकाणी त्याला जाळण्यात आलं बलात्कार करून जाळण्यात आलेलं होतं परंतु त्या ठिकाणी जे जाळलं गेलं त्याच ठिकाणी त्या, त्या लोकांचं एका चांगल्या कठोर अशा दबंग असल्या सुप्रिटेंडे ऑफ पोलीस न काय केलं माहिती का त्याचं त्या ठिकाणी इन्काउंटर केलं आणि एन्काउंटर बी अशा पद्धतीने केलं तर त्या ठिकाणी त्याला पकडलं गेलं पकडलं गेल्याच्या त्या ठिकाणी थांबविले गेलं इथे हेच जागा होती का हे स्पॉट होतं का आणि त्या ठिकाणी हे केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी इंटर करून एंटरकाउंटर कर एन्काउंटर करून त्यांना काय केलं त्या ठिकाणी मानण्यात आलं म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप कसं वाढत चाललं बिनधास्तपणे म्हणजे एवढी जर गुन्हा एवढा जर गुन्हा जर वाढत असेल तर समाजामध्ये फिरायचं कसं राहायचं कसं जगायचं कसं किंवा इतर सोबत आपले ह्या गोष्टी डिस्कस कशा पद्धतीने करायच्या ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी जर या गो या सर्व गोष्टीचा जर विचार केला गेला तर आज अलीकडच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाचं महत्व एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की भयानक आता आपण ऑनलाईन आहोत ऑनलाईन तेवढं शिकणे म्हणजे ऑफलाईन जर आपण शिकलो असतो तर याच्यामध्ये खूप शिकण्यासारखे आणि खूप उदाहरण देण्यासारखे आहेत परंतु आपल्याकडे आता ही वेळ ही कमी असल्यामुळे मी थोडक्यात थोडक्यामध्ये या ठिकाणी मी आपल्याला विवेचन या ठिकाणी करत करत आहे त्यानंतर आहे गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देणारा आणि जिल्ह्यात दौरा करणारा हा अधिकारी असतो ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे गुन्हा कुठे घडलेला आहे अहमदपूरमध्ये घडलेला आहे अहमदपूरमध्ये कुठे घडलेला आहे शिवाजी चौकामध्ये घडलेला आहे मग मध्ये शिवाजी चौकामध्ये घडलेला ही गोष्ट खरी आहे परंतु त्या संबंधीच असलेली जी काही बाब आहे ती समस्या किंवा ती जी काही गोष्ट घडलेली आहे ती पोलीसला सांगणं गरजेचं आहे आणि सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस जर त्या तिथून निघून ती, नि, ती कुठून आता लातूरून निघणार आणि लातूर निघण्याच्या ज्या ठिकाणी घटना घडत असते त्या ठिकाणची असलेली चौकशी करत असतो आणि चौकशी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी चौकशी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या लोकांना काय करत असतात अं हे अं ह्या मग तो काय करत असतो ज्या ठिकाणी हे लोक असतात आढळलेले असतात त्या ठिकाणी जाऊन ते तो दौरा काढत असतो आणि दौरा काढल्याच्या नंतर त्या ठिकाणचे असलेले पोलीस निरीक्षक असेल पोलीस पोलीस उप निरीक्षक असेल किंवा कॉन्स्टेबल असतील किंवा त्या ठिकाणचे असलेले जे काही प्रशासकीय अधिकारी असतात तालुका स्तरावर असलेले त्या ठिकाणी असलेले सगळं अहवाल हा त्या ठिकाणी घ्यायला लावतो आणि त्या अहवालाची सर्व चौकशी तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी केल्याच्या नंतर त्याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे त्या लोकांवरती कशा पद्धतीने कारवाई करायची आहे आणि कशा पद्धतीचं कठोर शिक्षा त्याने द्यावायची आहे हे त्या ठिकाणी हे करत असतात विद्यार्थी मित्रांनो पोलीस प्रशासन जर म्हंटल तर खाकी वर्दी हे आपल्याला डोळ्यासमोर येतं पोलीस म्हटलं की तुम्हाला सांगतो मी आजच्या काळापर्यंत परंतु आजच्या काळामध्ये काय झालेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये पोलीस म्हटले की पोलिसाची एक विशेष प्रकारची धास्ती होती एक दहशत होती परंतु आजच्या काळामध्ये पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनामध्ये जनतेचा सुद्धा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये कारण आपल्याला मी कळू लागलेलं की पोलीस पोलीस प्रशासन जी आहे ही पोलीस यंत्रणा जी आहे जनतेच्या रक्षणासाठी जनतेच्या संरक्षणासाठी ह्या निर्माण केलेल्या आहेत त्यामुळं जनतेच संरक्षण करणं हे अत्यंत जबाबदारीची आणि अत्यंत अं आपल्याला काय म्हणायचं तर जनतेच्या हितासाठीची ही बाब या ठिकाणी असलेली दिसून येते म्हणून जिल्ह्यातील असलेली जी काही अं अं वेगवेगळे दौरे असतात हे दौरे काढण्या काढण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हा त्या ठिकाणी करत असतो त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आता न्यायालयाकडून आलेल्या आदेशाचे पालन करणार वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सुप्रिंटेंडंट ऑफ पोलिसच्या नंतर कोण असतं आय कमिशनर असतो आणि कमिशनरच्या नंतर महानिरीक्षक असतो मग त्यांच्याकडून आलेले जे काही आदेश असतात त्या आदेशाच्या संदर्भात आता सुशांत सिंग राजपूत यांचं मग खून झालं का आत्महत्या केलं हा आणखीन गुलद दे, गुलदस्ते आहे मग त्याचं काय झालं म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांचं हे जे काही हे प्रकरण कुठे गेला कोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये गेले कोर्टानं नंतर सांगितलं की बाबा ह्याला सी आय सीबीआय असलेल्या किंवा सीआयडी असलेल्या चौकशी या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे आणि आज दागा आहेत ती चौकशी ही चारूच आहे त्याचबरोबर जे, जे शंका जे शंकाखोर असतात कुणावर शंका आहे तुम्हाला मग त्या ठिकाणाहून ती सर्व गोष्टी चलत असतात त्या संदर्भात तर बरेच बऱ्याच गोष्टी ही आलेल्या आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी गळफास घेतलेली होती त्या ठिकाणची सर्व चित्रच त्या ठिकाणी बदलून टाकलं चित्रच त्या ठिकाणी बदलून टाकलं म्हणजे ही खूप मोठी साजी झालेली आहे म्हणजे त्याला एक तर संपविण्याचा कोणाचा तर हा कांड केलेला असेल किंवा स्वतः त्यांनी गळफास घेतलेली असेल त्या म्हणजे हा मग आता ते ईश्वर जाणो किंवा तो स्वतः सुशांत सिंग राजपूत असो मग आता मला काय म्हणायचंय की हे जे करत असताना पहिल्यांदा कोणताही गुन्हा करत असताना जे काही कोर्टातून आलेले जे काही आदेश असतात किंवा न्यायालयान व्यवस्थित आलेले आदेश असतात त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची खरी जबाबदारी या ठिकाणी असलेल्या पोलीस किंवा पार असलेल्या असलेल्या पोलीस निरीक्षकापर्यंत असलेली या ठिकाणी दिसून येते अर्थातच या पोलीस प्रशासनाची असलेली दिसून येते त्यानंतर आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याची तपासणी आणि निरीक्षण करणे कारण का आहे की नाही तपासणी तर करावी लागेल की नाही बाबा किती गुन्हे घडलेले आहेत गुन्हे घडलेले आहेत तर गुन्ह्याची संख्या आहे का त्या ठिकाणी फलक लिहिलेला आहे आज किती गुन्हे घडलेले आहेत दिनांक एकमे एक महिन्याचा एक एक दिनांकाचा फलक असतो त्या दिनांकामध्ये किती झालेले आहेत त्या संबंधीचा लेखाजोखा आहे का ती मी तुमच्याकडे लिहिलेल्या एफ आय आर दाखल केलेल्या गोष्टी आहेत का त्या संबंधीची तपासणी करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो तर काही काही इन्स्पेक्टर तर असे असतात तुम्हाला सांगतो मी गुन्हा घडत असेल तर घडू द्या कारण शेवटी ते आपल्याकडे येणार आहेत आणि आपल्याकडे जेणार ह्याचा अर्थ आहे की आपल्याला काहीतरी गोलगप्पा मिळणार आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी उदासीनतेचे जे काही प्रमाण आहे ह्या उदासीनतेचा आणि जनतेला लबाड लुबाडण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करत असलेली हे दिसून येतात यासाठी पोलीस ठाण्याची नेहमी चौकशी करणं गरजेचं असतं का कारण त्या ठिकाणचा असलेला कारभार कशा पद्धतीने चालू आहे आणि कशा पद्धतीने चालू नाही हे पाहण्याची खरी जबाबदारी या ठिकाणी असलेल्या प्रशासकीय व्यक्तीची असते मित्रांनो मी सांगायला लागलो तुम्हाला काय की बाबा हे हे झालं तत्व हे पुस्तकी नॉलेज झालं व्यवहारिक जर बघितलं तर हे वेगळंच असतं तुम्हाला सांगतो मी मी खरी गोष्ट मी खरी गोष्ट बोलणारा व्यक्ती आहे व्यवहारामध्ये जर बस बघितलो तर ह्या सर्व लोकांची एक विशिष्ट प्रकारची चैन असते चैन असत चॅनल असतं उग एकमेकाला एक आदेश देण्याचा प्रयत्न करत असतात पण पर वास्तविक परिस्थिती ही वेगळ्याच प्रकारची असते ज्याचे त्याचे हप्ते हे त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळं ते निःपक्षपातीपणे जे काही कार्य करायचे आहे गोरगरीबाला लुटण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रघात हा पोलीस प्रशासनामध्ये आणि इतर प्रशासकीय भागामध्ये हे मोठ्या प्रमाणात झालं यामध्ये मरण कोणाचं होऊ लागलेलं आहे यामध्ये मरणच फक्त सर्वसामान्य व्यक्ती सामान्य व्यक्ती या व्यक्तींचा या ठिकाणी होत असलेलं दिसून येतं म्हणजे या, या प्रकारच्या लोकांना गरीब व्यक्ती पुरू शकत नाही म्हणून असे लोक काय करत असतात आम्हाला पुढे लढायचं नाही आम्हाला पोलीस स्टेशनचं तोंड बघायचं नाही आमची आम्ही दोन वेळेस खाऊन जगणारी माणसं आम्हाला हे परवडत नाही अशा प्रकारची पर, परिभाषा करत असतात आणि ह्या परिभाषा केल्याच्या नंतर ते विड्रॉ करून घेत असतात आणि अन्याय सहन करून घेण्याची वृत्ती आजच्या या युगामध्ये असलेल्या तरुण पिढीपासून ते म्हाताऱ्यापर्यंत झालेली आहे पण त्याला त्याला पर्याय पण नसतं तुम्हाला सांगतो मी त्याला पर्याय पण नसतो कारण शेवटी पैसा त्या ठिकाणी असेल तरच त्या ठिकाणी ती व्यक्ती काय करत असते त्या ठिकाणी पुढे जाऊ शकते म्हणून या गोष्टीचा सुद्धा विचार करणं हे गरजेचं आहे म्हणून जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची तपासणी करणं आणि त्याचे निरीक्षण करणं या सर्व गोष्टी या ठिकाणी असलेल्या या दिसून येतात त्यानंतर आहे संपूर्ण पोलीस दलात शिस्त लावणे डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टन्स आहे की नाही डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आपल्यामध्ये सुद्धा डिसिप्लिन असणं गरजेचं आहे की नाही दररोज आता मी दररोज ही काय करतो लिंक टाकत असतो विद्यार्थ्याचं काम आहे विद्यार्थ्याचं काम आहे की त्या लिंकवर जाणं आणि जे काही ऑनलाईन का असे ना बाबा परंतु या ठिकाणी टीचिंग होत आहे त्यामुळं ऑनलाईन सिलेबस संपविण्याचे आदेश आम्हाला वरून असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी करणं हे गरजेचं आहे म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणच्या असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या शिस्त आता कशा पद्धतीची कशा पद्धतीची असेल तर त्याची गणवेश चांगल्या पद्धतीची असावी त्या ठिकाणच्या असलेलं त्यांना मिळालेलं जे काही था, हे हे असतात इकडे इकडच्या साईडला लावायचे असते जे असतात तेच चांगल्या चांग पद्धतीचं असावं दररोज दाढी केलेली असावी बनियन चांगली स्वच्छ धुतलेली असावी बूट पॉलिश यांची दररोज पॉलिश केलेली असावी त्याच बरोबर हातामध्ये गण असले तर गन असेल तर ते पट्ट्याला असलेली सगळं ते जे काही फायरिंगची जे काही हे असतात कारतूस हे कारतूस मोजून घ्याय घ्यायचं असतं त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरी अशी गोष्ट आहे कि ज्या वेळेस त्यांचे परेड होत असतात त्या परेड मध्ये एक लयामध्ये त्यांचे परेड हे होणे गरजेचं आहे प्रत्येकाचे पाय लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट राई, राई। पिचे म्हटल्याच्या पिचे मुड सीट डाऊन म्हटल्याच्या सीट डाऊनच मध्ये भेट जाव म्हटलं तर भेट जाव असं म्हणावं लागतं म्हणजे ही काय शिस्त आपल्यामध्ये सुद्धा केवळ त्यांच्यामध्ये शिस्त लागणं गरजेचं आहे का आपल्यामध्ये सुद्धा शिस्त लागणं गरजेचं आहे कारण आपण सुद्धा आपण जनतेचा एक घटक आहोत ना आणि जनतेचा घटक असल्यामुळे केवळ त्यांनीच शिस्त लावावं आणि त्यांनीच डिसिप्लिन मध्ये राहावं ही असं जर बघायला गेलं तर ही चुकीच आहे ही चुकीची संकल्पना आहे तर आपल्यामध्ये सुद्धा शिस्त असणं हे गरजेचं आहे म्हणून ही त्याच एक महत्वाचं कार्य या ठिकाणी असलेलं दिसून येतं त्यानंतर आहे पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचं काम सुद्धा ते करत असतात आता मनोधैर्य कशा पद्धतीने वाढवत असतात हे मनोधैर्य वाढवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही एखादं काम केलेलं असेल तर त्या कामाविषयी त्या संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांना शाबाशकी देणं गरजेचं आहे की शाबाश हे तू काम चांगल्या पद्धतीच केलंस आणि मनोधैर्य त्याच्या प्रमोशनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा वाढली वाढत असत जर त्याला चांगल्या पद्धतीचं आणि विदाउट कसल्याही रिमार्कचं जर परमोश मिळत परमोशन मिळत असेल तर आपोआपच त्या कर्मचाऱ्याचं मनोधैर्य त्याला केव्हा सस्पेंड करायचं नाही किंवा काही करायचं नाही किंवा द्वेष त्या ठिकाणी ठेवायचं नाही द्वेषाची बुद्धी त्या ठिकाणी ठेवायची नाही आणि द्वेषाची बुद्धी जर त्या ठिकाणी ठेवत असाल तर तुमचं सांगतो मी या ठिकाणी जी कार्य अतिशय फास्ट होणार आहेत ती काय त्या ठिकाणी फास्ट नव्हता त्या ठिकाणी एक त्यांची उदासीनतेची दृष्टी होत असते जाऊ द्या की पलीकडं मरुद्या की पलीकडं आपल्यालाच असं होऊ लागलेले आहे आपण का त्यांचं हे करायचं अशा प्रकारची वृत्ती त्या ठिकाणी होत असते मग अशा प्रकारची वृत्ती करून घेण्यापेक्षा जर त्यांची पाठ आपण थापली तर आपण काय करू ते काय करू शकतो पुढे जाऊ शकतो म्हणून या सर्व गोष्टी ना उजाळा देत आपण काय करावं लागतं त्या प्रकारच्या लोकांना जर मनोधैर्य जर वाढवलं त्याचबरोबर त्यांची वेतन वाढी जर केली केली तर त्यांचे मनोबल आपो आप मनो हे आपोआप मनोबल अर्थातच मनोधैर्य हे वाढत असतात आणि त्यामुळं प्रशासनामध्ये एका चांगल्या प्रकारची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता वाढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असलेलं दिसून येतं म्हणून पोलीस प्रशासनामध्ये या ठिकाणी ही सुद्धा भूमिका अतिशय महत्वाची असलेली ही दिसून येते त्यानंतर आहे पोलीस दलाची संपत्ती इमारत हत्यारे कागदपत्रे इत्यादींची सुरक्षितता राखणे बरोबर आहे की नाही कारण जे काही दस्तावेज आलेले असतात ते दस्तावेज हे पूर्व पासून आहेत कितीतरी ज्या वेळेपासून ज्या ठिकाणी फक्त केवळ आणि केवळ पोलीस स्टेशन होतं पासून सर्व दस्तावेज म्हणजे त्या ठिकाणी असलेले कागदपत्र हे थे सांभाळून ठेवणं गरजेचं आहे कारण कोणता कागद केव्हा कशा पद्धतीने नागरिक त्या ठिकाणी डिमांड करू शकेल या हे त्या ठिकाणी सांगू सांगता येत नाही किंवा कोर्ट कशा पद्धतीने मागून घेईल हेही सगळी सांगता येत नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले जे काही हत्यार असतात गोळा बारूद आहे त्याच नंतर कारतूस असतील पिस्तूल असतील रायफल असतील मशीन गन असतील किंवा रणगाडे असतील किंवा हे वेगवेगळे गोष्टी असतात तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणी काय करतो किंवा तोफा असतील त्या ठिकाणी सर्व आणि त्या ठिकाणच्या असलेल्या प्रत्येक त्या ना इमारतीमध्ये असलेल्या सर्व संपत्तीचं संरक्षण हा सुप्रिंटेडेंट ऑफ पोलीस या ठिकाणी करत असतं आणि सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस हा स्वतः जाऊन करतो का तर त्या संबंधीची असलेली माहिती हा लेखी स्वरूपात त्या ठिकाणी मागत असतो वेळ काळ प्रसंगी स्वतःही त्या ठिकाणी जात असतो पाहत असतो आणि त्या ठिकाणी सर्व काय करत असतो ह्याची माहिती कलेक्शन हा माहितीचा कलेक्शन या ठिकाणी म्हणून एक महत्वपूर्ण कार्य या ठिकाणी असलेलं या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो त्याचबरोबर गंभीर अपराधाची नोंद घेणे त्याचबरोबर त्यांची वर्चेवर माहिती वरिष्ठांना कारण का तर आपल्याकडं जे काही गुन्हेगार असतात हे काही काही भुरटे असतात चोर आणि गुन्हेगार काही काही भुरटे असतात त्या भुरट्या लोकांची माहिती वर वर पण पाठविण्याची गरज नाही पण तो खरोखरच एखादी व्यक्ती द्वेषातून त्याच्या असलेल्या द्वेषातून जर खतरनाक स्वरूपाचा क्रिमिनल केला असेल गुन्हा केलेला असेल आता ह्याच्यामध्ये खतरनाक म्हणजे काय हो मर्डर मर्डर हा सगळ्यात खतरनाक मोठ्या प्रकारची चोरी हा एक रेफ बलात्कार हे काय आहेत हे जे आहेत हे मोठ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याचबरोबर एखाद्याच्या प्रॉपर्टीवरती काय करणं अक्वायर करणं ही एखाद्याची प्रॉपर्टी अक्वायर करणं हे मोठमोठे स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ह्या प्रकारच्या गुन्हेगारांचं काय केलं जातं माहिती का जे काही वरिष्ठ अधिकारी असतात ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत यांच्या नोंदी किंवा आतंकवाद्याशी एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी मिसळलेला असेल उदाहरणार्थ कसाब असेल किंवा ओसामा बिन लादन असेल किंवा इतर आतंकवादी जे काही संघटना आहेत या आतंकवादी संघटनेशी जर आपल्या जिल्ह्यातला जर कोणी जर हात मिळवलेला असेल मग त्या लोकांचं नाव सुद्धा वरिष्ठापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची अर्थातच म्हणजे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसची या ठिकाणी असलेली दिसून येते म्हणजे याची सुद्धा दखल या ठिकाणी घेणं हे गरजेचं नसतं त्यानंतर ठाण्यामध्ये नोंदवलेले एफ आय आर याची पाहणी करून त्या ठिकाणच्या लोकांना त्यांची प्रकरण निकाले काढण्याची जबाबदारी सुद्धा अर्थातच पहिल्यांदा तर एफ आय आर दाखल करायचंच नाही एफ आय आर म्हणजे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे पोलीस ठाण्यामध्ये केलं जात मग पोलीस ठाणे केल्याच्या नंतर ज्यावेळेस तो गुन्हेगार हे होण्याच्या अगोदर ह्या सर्व गोष्टी होण्याच्या अगोदर जर प्रकरण तुम्ही मिटवून घेतलात तर ते काय होईल ते आपल्याला परवडेल परंतु एकदा का एफ आय आर दाखल केला रे केला एफ आय आर की मग त्याच्या मागे तो संकट लागला म्हणजे लागला म्हणजे तिथून पुढे त्याची जी काही काय म्हणतात कुचंबना होणार आहे आर्थिक कुचंबना असेल सामाजिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल कौटुंबिक असेल सामाजिक असेल ह्या सांस्कृतिक असेल आपद गोपातामध्ये असतील नात्या गोत्यामध्ये असेल या सर्व ठिकाणी त्याची काय होत असते हॅरॅशमेंट होत असते आणि त्या हॅरॅशमेंटच्या पोटी तो मनी मनामध्ये तो काय करत असतो झुरत असतो आणि त्या ठिकाणी तो काय करत असतो माहितीये का अं त्या ठिकाणी म्हणून तू पोलीस प्रशासनामध्ये पोलीस अधिकारी जरी पोलीस प्रशासनातला असला तर एक तो एक मानव आहे शेवटी काय आहे तो माणूस आहे आणि माणूस असल्यामुळे तो पहिल्यांदा सांगत असतो एफ आय आर तुम्ही दाखल करू नका काहीतरी तोडजोड करून घ्या वर गेल्याच्या नंतर हे खूप अवघड असतं हे पहिल्यांदा इंटिमेशन ते देत असतात परंतु आपलीच माणसं आपल्याला ऐकत नाहीत आणि काय करत असतात ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर त्या संबंधीचे अहवाल पाठविण्याची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी पोलीस प्रशासनाची असेल दिली पोलीस अधीक्षकाला निरनिराळ्या अहवालाची नि माहिती घेणे अत्याधा आणि त्या आधारे पुढील अहवाल पाठविणे हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी करावं लागतं त्यामध्ये दैनंदिन असलेले <coughs> गोपनीय अहवाल असतील साप्ताहिक अहवाल असतील किंवा पाक्षिक असेल मासिक असेल हे अहवाल किंवा वार्षिक असेल आणि विशेष कार्यासंबंधीचे अहवाल या ठिकाणी पाठविण्याची जबाबदारी या ठिकाणी पोलीस प्रशासनाची असलेली दिसून येते आणि याची असलेली उपयुक्तता जिल्हा फौजदारी न्यायाधीशाला आणि गुन्हेगाराच्या चिकित्सक चौकशीसाठी उपयोगी पडत असतात म्हणून या ठिकाणी हे मधुआ म्हणून कार्य करणे आणि महत्वाच्या व्यक्तीची सुरक्षता करणे हे सुद्धा कार्य या ठिकाणी करावे लागतात म्हणून पोलीस प्रशासनाच्या संदर्भात असलेला आजो का शेवटचा आपला प्रकरण आहे हा या ठिकाणी प्रकरण संपतो शेवटी आपला निष्कर्षरूपी असं म्हणता येईल की वरील कार्यातून जिल्हा प्रशासनात त्याचा एक दरारा वचक निर्माण करून एक चांगली छाप टाकू शकतो जिल्ह्यातील त्याच्या अधीन असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन मोठ मोठ्या गुन्ह्यांचे तपास लावण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा येणाऱ्या गोष्टीचा आणि वेळीच तपास तो लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा ही प्रयत्न करत असतो म्हणून पोलीस प्रशासनाची भूमिका ऑफ पोलीस यांची जी भूमिका पोलीस प्रशासनामध्ये अत्यंत महत्वाची असलेली या ठिकाणी दिसून येते म्हणून मित्रांनो हा जो काही शेवटचा प्रकरण होता हा शेवटचा प्रकरण या ठिकाणी संपतो आणि जिल्हा प्रशासनाच्या संदर्भात असलेली जी काही हे आहेत काय त्याला प्रकरण आहेत हे प्रकरण या ठिकाणी संपतात आणि त्याच्यानंतर मला वाटतं की एक दोन युनिट राहिलेले आहेत ते लोक प्रशासनाचे सिद्धांताचे त्या सिद्धांताच्या संदर्भात मी तुम्हाला नंतरच्या म्हणजे उद्याच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला आणखीन एक लिंक टाकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणून आजचा जो का पिरियड आहे हा या ठिकाणी संपवतो असं मी जाहीर करतो धन्यवाद